शेतकरी नेहमीच आपला शेतमाल बाजार समितीत नेऊन व्यापारी आणि दलालांना विकतो, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या दारात शेतमाल विकला जातो त्याच्या तिप्पट दरानं व्यापारी त्याची विक्री करतो, त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी चक्क परदेशी भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड केली आणि त्याचं मार्केटिंग तंत्रही स्वतःच अवगत केलं. नाशिक जिल्ह्याच्या जाखोरी गावातील ह्या शेतात पिकणारा भाजीपाला केवळ मुंबई पुणेच नाही तर देशभरातील 5-star हॉटेल आणि बड्या मॉल्समध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. इथे देशीच नाही तर विदेशी भाजीपालाही पिकवला जातोय. ही आहे कळमकर कुटुंबियांची एक्झॉटिक व्हेजिटेबल शेती. खरं तर द्राक्ष बागेसाठी हा परिसर ओळखला जातो, मात्र द्राक्ष शेती बेभरोशाच्या झाल्यामुळे आता इथला शेतकरी हळूहळू वेगवेगळ्या पिकांकडे वळू लागला असून कळमकर कुटुंबीय त्यापैकीच एक आहे. त्यांनी आपल्या शेतात लेट्यूस, ब्रोकोली, सेलेरी, बेझिल अशी विविध विदेशी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. हे पारंपरिक शेती आम्ही पहिले द्राक्ष लावत होतो, ते सोडून आम्ही थोडीशी शेतावरी लावली, त्याच्यात 2 पैसे उत्पन्न जास्त मिळायला लागलं, मग त्याच्यानंतर हे थोडं 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 आम्ही वाढवत गेलो. याच्यात पारंपरिक भाजीपाला पिकाच्या तुलनेत ह्या भाजीपाल्यावर कमी प्रमाणात कीड आणि रोगाचा धोका असतो, त्यामुळे हे पीक फायदेशीर ठरलं असून नव्या पिढीसोबतच जुन्या पिढीनेही हा बदल स्वीकारला आहे. आता आम्ही ब्रोकोली, आईसबर्ग, पॉपचा, सेलरी, बेजिल, फिनेल, बहुतेक सगळे इंग्लिश पिकच आम्ही सगळे भाज्या घेतो. या भाजीपाल्यासाठी बाजारपेठ शोधण्याचं मोठं आव्हान कळमकर कुटुंबासमोर होतं, मात्र त्यांनी व्यापाऱ्यांना भाजीपाल्याची विक्री न करता स्वतःच मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आकर्षक पॅकेजिंग करून मोठ्या शहरातील 5-star हॉटेल्स आणि मॉलमध्ये विक्री सुरू केली. कळमकर कुटुंबातील नव्या पिढीनं मार्केटिंग तंत्र अवगत केलं आहे. थेट मार्केटिंग करण्याचा विचार सुरू केला आणि सुरुवातीला आम्ही 5-star हॉटेलपासून सुरुवात केली. 2005 साधारण आम्ही ओबेरॉय हॉटेलला माल चालू केला होता, तेव्हा एकच ॲटम होता एस्पॅरगस म्हणून, तेव्हा त्या एका ॲटमपासून आपण सुरुवात केली. मग त्याच्यानंतर हळूहळू एक्झॉटिकमध्ये इंग्लिश व्हेजिटेबलमध्ये काय आहे ते आपण शोधत गेलो, नेटवर, गुगलवर त्याच्या एक्झॉटिक व्हेजिटेबल सर्च केल्यानंतर बरंचसं काही येतं. म्हणजे बरंचसं आम्ही एक एक बियाणं केलं, हे सर्व करता करता आम्हाला 10-12 वर्षाचा काळ लागला. त्याच्यानंतर आमच्याकडे आज 30-35 5-star हॉटेल्समध्ये आम्ही सप्लाय करतो. कळमकर कुटुंबियांनी विदेशी भूमीवर पिकणारी भाजीपाल्याची शेती यशस्वी केली असून त्यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळू लागलंय. मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख असून देशी सोबतच आता परदेशी भाजीपाला पीकही मूळ धरू लागलं आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.